नमस्कार, सडेतोड लायक कार्यावळी तुमका सगळ्यांक येवकार दिता। आज आमच्या मदीं एक महत्वाचो गेस्ट आसा, दोतोर क्लाउड आल्वारीस। दोतोर, तुमका आमच्या स्टुडियोन हांव येवकार दिता। क्लाउड आल्वारीस म्हणलो की तुमी जाणात, मायनिंगाचेर आमी उलोवपाचे आसात, आनी मायनिंगाचेर परत परत हांव परत कार्यावळी करतां, परत परत बरयतां। हांव इतल्याच खातीर, कारण अजून सरकाराक ट्रान्सपरंसी येना। विधानसभेचे अधिवेशन चालू आसा आनी दोतोर प्रमोद सावंत आमच्या मुख्यमंत्र्यांनी मायनिंगा संदर्भात उलटी सुलटी स्टेटमेंट केल्ले आसात। पयलीं ताणें म्हणलें 3 महिने भितर ऑप्शन जातले, विधानसभेन ताणें सांगलें 6 महिने भितर ऑप्शन जातले। मागीर तो म्हणटा कामगारांक रोजगार दिवपाची हमी आमी घेतले, कंपन्यांचेर सक्ती करतले, अशी सक्ती करप शक्य आसा काय कितें? आनी महत्वाचें म्हळ्यार ह्या सगळ्या घुसपागोंदळांत आमचे कडेन कितलो ओवर आसा, आमचे कडेन कसलो ओवर आसा, आमकां आनी खंयचे मटेरियल आसात, ह्या सगळ्या हाजेर कांयच चर्चा जावंक ना आनी ती चर्चा जायना। जर नाका हे सगळें आपल्यालेच भाट जाल्ले भशेन सरकार ते काडून ह्या कंपन्यांक दितलो म्हणटा, आपूण त्या कंपन्यांक दितलो म्हणटा। खरेपणी आमचे कडेन कितलो ओवर आसा आनी ह्या सगळ्या प्रक्रियेन, लिलावाच्या प्रक्रियेन आमी ट्रान्सपरंसी हाडटले काय ना, हो महत्वाचो प्रश्न आसा। क्लाउड, आमी तीच उलोवपाचे आहा। पयलीं मुख्यमंत्र्यान म्हणलें 3 महिने भितर ऑप्शन करतलो, आतां म्हणटा 6 महिने भितर ऑप्शन करतलो, शक्य आसा? कांय शक्य ना। त्या 6 महिन्याच्या उपरांत म्हणटालो मागीर आनीक 6 महिने नाल्यार आनीक 1 वर्स आनी 2 वर्स, कित्याक म्हणजे हे बेश्टे पॉलिटिशियनाचे डॅक्लेरेशन करतात। बरोबर, कित्याक म्हणून तांचे पयली मिडिया आसता तांच्या मुखार आनी कितें तरी म्हणपाक जाय म्हणून ते कडेन म्हणटात सारके, पण तांकां स्पश्ट तांकां प्रोग्राम विसरले, तुमी कशें करतात ते 6 महिन्यान म्हण 6 महिन्यान कितें जातले म्हणटात। ते म्हणटात ना आमी ही ऑप्शन करतात, ही ऑप्शन करूंक, ही ऑप्शन करूंक कायद्या प्रमाणे करूंक जाय। आणि कायदे किती आहात? कायदो आता आयला, नवो कायदो आयला, कित्याक म्हणजे सगळे ही ऑप्शन करताना पहिलेच सगळे मिनरल आहा न्हू लीज आहात ते पहिले इन्व्हेस्टिगेशन करूंक जाय। कितले मिनरल आसा? पहिले आयर्न ओर मसल न्ही, मागीर भांगार, मागीर हे बॉक्साईड, रेड ऑक्साईड, डॉलोमाईट, इतले तरेचे मिनरल आहा ते पहिले तुम्ही आयर्न ओर घेऊन ते सगळे वेस्ट करून उडयले, पण हे आता तुमका या वर्षा करून जाऊचे ना, कित्याक म्हणजे मागीर केल्यात ते सगळ्यांचे सगळे एस्टिमेट करून मागीर ताच्या उपरांत तुमका ही ऑप्शन। दे हॅव अपॉइंटेड 2 इम्पॉर्टंट कंपनीज आय थिंक टू इन्व्हेस्टिगेट वेदर हाउ मच मटेरियल इज अवेलेबल। से आमका ते कायच दाखयनात, आमी कितें म्हणटा, आमी मिनरलाचे आमी मालिक, सरकार न्ही, सरकार इज ओन्ली ट्रस्टी, सरकाराची हे मिनरल सर्वोच्च न्यायालयान सरळ सांगला हे सगळी राज्यातल्या लोकांची मालकी आशिल्ली, मालकी आशिल्ली ते आम्ही तर आम्ही सगळे मालिक तर आमकां सगळे कळूंक जाय तुम्ही किंचे आता मायनिंग ब्लॉक दितात, किंच्या गावांत दितात, किंच्या जाग्यात दितात आणि त्याचे सगळे परमिशन सगळे सारखे आसा की ना, कित्याक म्हणून आता मायनिंग कंपनी सगळे हायकोर्टान पावल्यात, ते म्हणतात ही जमीन आमकां पोर्तुगीजान दिल्या, आमकां लायफ लाँग दिल्या, आमकां टेम्पररी दिवंक ना, आमकां कितलीं वर्सां जाय तर आमी दिल्या, आमी मेल्या उपरांत आमकां आमचे सगळे आणखी येवचे सगळे भुरग्यांक तांकां ती जमीन आसताली बाप दादाची प्रॉपर्टी आणि ते म्हणतात तुम्ही कशी आमची लिस्ट परत घेता। ह्यो केसी अजून सुप्रीम कोर्टान आसात ना? हायकोर्टान आता शुक्रार दीस, आदल्या शुक्रार दीस ताणें सगळो दीस घेतला हायकोर्टान, कित्याक म्हणून आर्ग्युमेंट कसो कांय तांचे कांयच ना, तांचो कानून कानून पळयल्यार सुप्रीम कोर्टाचे आदेश दिल्यार तांचे कडे कांयच आर्ग्युमेंट ना, पण तुम्ही आमी आसात, आमी आसात, आमी आसात आनी सरकारान ताका विरोध केला, सरकारान विरोध केला, ताणें स्ट्रॉंग अफिडेविट फायल केल्या देविदास पंगम, कित्याक म्हणून हे सारखे न्ही 3 सुप्रीम कोर्ट कायदे आयल्यात आणि स्पष्ट केला की तांतू हे सगळे काबार झाले म्हणून आता हे नवीन स्लेट आम्ही सुरू करपाचे। सो पोर्तुगीजांनी दिल्ले हे जे पळय तांकां कितें जमिनीचे पैसे कितें आसात परमनंट लिजीस, तशें परमनंट काय नासता ना, आता त्यो सगळ्यो लिजीस राज्य सरकारच्या ताब्यान आयल्या, राज्य सरकार हे पूर्ण राईट तांकां ऑप्शन करपाचो, दिस इज द कंडिशन नाउ। आम्ही बेश्टे म्हणला की हे सगळे राज्य सरकार करूंक जायना, कित्याक राज्य सरकार आता कोण चीफ मिनिस्टर आहात, आयुर्वेदिक डॉक्टर, आम्ही म्हणतात तुम्ही कॉर्पोरेशन सुरू केला तर कॉर्पोरेशन बरे मनीस आहात, कित्याक गोंयकारांक फर्स्ट क्लास प्रोफेशनल हाडून दी। बरोबर, आमकां मायनिंग कंपनीचे कितें उरले ते हांगाचे बाकी उरले ते आमकां नाका, आमकां बरे मनीस हाड, बरे मनीस म्हणल्यार तुमकां जाय प्रोफेशनल, तुमकां जाय एक्सपर्ट, तुमकां जाय मायनिंग इंडस्ट्री संदर्भातले जाणकार, आणि आम्ही कितें म्हणटा हे सगळे तुमकां स्टाफ जाय न्हू मायनिंग कॉर्पोरेशनाक,
तो स्टाफ तुका भायरचो लोक तुमकां गरज ना, गरज ना, आमी चलयतात मायनींग, आमकां सगळो अनुभव आसा, आमचे कडेन जाय तो स्टाफ आसा, मायनींग कंपन्या कडेन बरो लोक आसा, तो हायर करपाक जाता आनी पयशे आसा. एक्झॅक्टली, पयशे आसा. सो हातूंतली पयली प्रक्रिया आसा की मायनींग कॉर्पोरेशन आतां स्टेट गव्हर्मेंटान स्थापन करपाक जाय. स्थापन केल्या हय, पण ताचे रुल्स घालूंक ना, रुल्स घालिना तर ताका ऑपरेट करूंक जायना. जायना. आनी ताजो आतां चीफ कोण? मायनींग कॉर्पोरेशन असो ताणी सरकार आसा, मुख्यमंत्री. मुख्यमंत्री. सो मुख्यमंत्री वेळ ना, कारण ताका कितले सद्दां ताका अर्धे वर ताका टिवीक जाय, दुसरे अर्धे वर ताका मिडियाक जाय, हे जाय ते जाय, हांगा भोवंक जाय, ते भोवंक जाय, हांगा हे करूंक जाय, ते उक्ते करूंक जाय, उद्घाटन करूंक जाय. तुम्ही मागता हांगा एक प्रोफेशनल मनीस जाय जो मायनींग कॉर्पोरेशन ताका ज्ञान आसा, आनी जश्यो सदांच मायनींग कंपनी सदांच क्रिटिसायज करतली न्ही, सरकाराच्यान मायनींग कितें करपाक तर चलोवपाक जावचेच ना, सरकारान त्यो मायन काबार करूं पडटलो, सरकार त्यो मायनींग लॉसान वतले. अशे वेळार राज्य सरकारान आतां मायनींग कंपन्याक तरी दाखोवपाक जाय की वी कॅन प्रोफेशनली डू इट. होय, ते आमचे डिमांड. आनी दुसरें ताणें मागलें तशेंच राज्य सरकारान म्हणा की हे जे पळय कर्मचारी किंवा कामगार मायनींग कंपन्या आतां काडून उडयतात, सेजा गोवान पळयलां तर 800 कर्मचाऱ्यांक काडून उडयतात, तांकां आमी नव्यो ज्यो पळय कंपनी येतल्यो तांकां काम दिवचें अशे तरेची सक्ती करतले, अशे तरेची सक्ती शक्य आसा आसा. कित्याक म्हण ऑप्शन करताना, ऑप्शन करताना तुम्ही कंडिशन्स लायतात. इफ यू आर डुईंग ऑप्शन, पहिले ते कंडिशन असतलो दॅट पार्टी इज नॉट इन्वॉल्व्ड इन इलिगल मायनिंग इन एनी अदर प्लेस ऑर इंडस्ट्रियल. मागीर दुसरो कंडिशन असतलो की कित्याक म्हण सगळे कायद्या प्रमाणे करतलो, तिसरे मागीर फॉरेस्टाचे कायद्या प्रमाणे, पर्यावरणाचे पण, हे सगळे सगळे कंडिशन असतले. आणि एक कंडिशन असूंकच जाय की पयले प्रेफरन्स आसात ते सगळे हाका मायनिंगाचे सगळे आतां भायर काढल्यात, तांकां पयले परमिशन, तांकां पयले इन्विटेशन दिवपाचे कॉर्पोरेशन जॉईन जावपाक आनी काम कर. एक्झॅक्टली, दॅट कंडिशन कंपल्सरी घालूंक जाता. सो कामगारांचे कंडिशन घालपाक मेळटा सरकार. ते आतां इन्वेस्टमेंट प्रमोशन बोर्ड आतां घालता न्हू, आतां 80% 80% 80% तुमी गोंयकारच आसूंक जाय नाजाल्यार तुमकां परमिशन दिना. तशें ते कंडिशन आहा, तर आमकां मायनिंगाचे कितें कंडिशन घालूंक जाय. आनी लोक तुमी आनी एक सरळ मागतात कामगारांचे बरें आहा, तांकां तुमी घेवपाक जाय, तांणी काम केलां, पूण ताजे परस इम्पॉर्टंट फॅक्टर एक गोंयान आहा म्हणटा शेतकार. आमच्या शेतकारांची शेतां कितलीशीच ना नापश्चत करून उडयल्यात, शेतकार रस्त्यार पडल्यात, शेतकारांक दुसरे धवाडे नोकरी करचे पडटात, तांकां मायग्रेशन सुरू जालां. अशे वेळार ही शेतां आनी तो पळय कितें धुडगूस, पर्यावरणाची हानी, येदे व्हडले खंदक तयार केल्यात, हें सगळें मायनींग कंपन्यांनी सारकी करून दिवपाची जबाबदारी तांचे कडेन आसा काय ना? कायदो तसो आसा. हय, कित्याक तुमी मिनरल काडटात, मागीर ते मिनरल काडल्या उपरांत ते सारके करून माती परत घालून, हय, मागीर कितें तरी डोंगर हे रान आसले तर रान घालपाचें, शेतां आसली ती शेतां सुरू करपाचें, ते सगळें काडून आनी दिल्यात. दुसरें कांय फरक ना तो. पूण आमी कितें म्हणटा पळय, तेन्ना मायनिंगाचे लीज कशें दिल्यात पोर्तुगिजांक, पोर्तुगिजांक कन्सेशन दिले, कोण तरी गेलो ताणें कितें तरी इन्वेस्टिगेशन केलें, इल्लें खोडलें ताका मेळ्ळें, इल्लेशें मँगनीज मेळ्ळें, नायन आयन ओर मेळ्ळें, तो मागीर पोर्तुगिजा ऑफिसान वचून ताका सांगलें म्हाका एक कन्सेशन दी इतलो जागो, हांवें इतले मिनरल हांवें इन्वेस्टिगेट केल्यार आमकां मेळ्ळें, म्हाका आतां म्हाका मायनिंगाचो कन्सेशन दी म्हूण तसो दिलो. तेन्ना कितें हातीन काडटाले, खोडून काडटाले, आतां ते काबार जाले. आतां तुमी मायनींग लीज आतां तुमी ऑप्शन करतात, आतां तो सिच्युएशन अलग आसतलो. कितें आज पळय, आज सगळे गांव गांव भरल्यात, बरोबर, लोक भरल्यात, बरोबर, लायव्हलीहूड जात लोकांचे सारके, आनी तांचे कन्सल्टेशन करूंकच पडटले. आतां ते कितें शेतकारी कितें म्हणटात, मायेचे पिसुल्ल्याचे कितें म्हणटात, ते म्हणटात तुमी मायनींग तुमी सुरू करा, पण पयले आमचे सगळे सामके करून, तुमी आमचे शेतां भाटां काबार केल्या, तुमी आमचे पिवपाचे उदक बंद केलां, बंद केलां, शेतां तुमी पिड्ड्यार केल्यात, जंगल काढल्यात, तुमी पयले ते घाल आणि मागीर तुम्ही आमकां तुम्ही तुमकां परमिशन दितलो मायनींग सुरू करपाक. त्यांचे तांचे सगळे हे कन्सर्न्स आहात ते घेवंकच जाय न्हू. सारके. सरकार म्हणटालो ना आमी खंय तरी आमकां मायनींग ब्लॉक दिता, आमी दिताले, आमी निर्णय करतले, ते कशें जातले? एक्झॅक्टली. कळ बाबा, तुमी एक महत्वाचे विधान केल्लें आसा, ते महत्वाचे विधान इतल्याच खातीर आमी फक्त कामगारांक रस्त्यार उडयल्यात मायनींग कंपन्यांनी, आनी त्या कामगारांक आतां पयशे नवे जांकां लीज मेळटले तांणी घेवपाक जाय इतलेच उलयतात. गोंयचो सामको महत्वाचो प्रश्न आसा म्हणटा शेतां भाटां उदकाचे स्रोत काबार केल्यात, दोंगर काबार केल्यात, आनी ताका लागून हे सगळे सिलता, ते सगळे न्हंय येता, ते आले फुडें चावून दवरतले काय कितें?
शेतां लोकांची शेतां ही उपजीविकेची साधनां आमचो मोठ्या प्रमाणाची हजारांनी वर्षांची लोकांनी शेतां तयार करपाक लागतात ताजेर जगपी कितलेशे मोठ्या प्रमाणाचे लोक आसात तांचे उपजीविका परत तुम्ही दितले काय केले हो खूप महत्त्वाचो प्रश्न आसा आणि ते आणि त्यावर रस्ते सुप्रीम कोर्टान म्हणला आमचे रस्ते सारखे आसले कितें इतले मायनींग करपा खातीर हे सगळे करतले काय कितें एक महत्त्वाचो प्रश्न आसा आणि हांव तांकां ताजे फुडेंय विचारपाचो आसा पारदर्शकता ह्या सगळ्या हातून भितर आसा काय कितें काय सरकारांतले चार जाण एकठांय करून मायनींग चलोवपाक सोदतात त्या प्रश्न तांकां विचारचे पयलीं हांव घेता एक ल्हानसो ब्रेक तुमी खंयच वचूं नाकात पळयत रावात गोमंतक टीव्ही नमस्कार सडेतोड नायक कार्यावळीक तुमकां सगळ्यांक येवकार दिता आमचे बरोबर आसत क्लाउड बॉब आल्वारीस आनी आमी सरकारान जे पळय घुसपान जे पळय दवरला मायनिंगाचो इश्यू सतत घुसपायता मायनींग आतां सुरू जातलें 3 म्हयन्यान सुरू जातलें 6 म्हयन्यान सुरू जातलें इतलेंच न्ही कामगारांक घेतले सरकारान ताजे खातीर जी पळय मुळावी कामां जी पळय करपाची आसा ती केल्यात काय कितें सरकारा कडेन मायनिंगा संदर्भात कितलें मायनींग आसा थंय कसले कसले मटेरियल आहा हें सगळें हाजें इन्वेस्टिगेशन केलां काय कितें तो अहवाल आयलो काय कितें हो सगळो अहवाल लोकांक तुमी दाखयतले काय कितें क्लाउड बॉब प्रश्न तोच आसा सरकारान म्हणला की आमचे कडेन 2 एक्सपर्ट कमिटी सेंट्रल गव्हर्मेंटाचे आमी नेमल्यात इन्वेस्टिगेट करपाक थंय कितें कितें मटेरियल आसा हो अहवाल तुमकां पळोवपाची गरज आसा हें तुमी म्हणला ना ते स्पश्ट पब्लीश करूंक जाय हय मायनींग डिपार्टमेंटाच्या वेबसायटार घालूंक जाय ही कोण कमिटी मेंबर कोण ते सही इंडिपेंडंट आहात की ना ते मायनींग कंपनीचे मनीस की ना ते सगळे आमकां पळोवपाक जाय मागीर तांणी इन्वेस्टिगेशन केलां खंयचे जाग्यार इन्वेस्टिगेशन केलां आनी खंयचे खंयचे गांव बरोबर त्या मायनींग ब्लॉकांत पडटात कित्याक आतां मायनींग लीज दिताले 20 वर्सांक आनी 30 वर्सांक न्ही आतां दिताले 50 वर्सांक आतां कोण तरी म्हणटलो हांगा माझ्या गावांत येते आधी मायनींग ब्लॉक दिताले आमकां 50 वर्सांक आमकां कांयच करूंक जावचें ना तर लोकांक कन्सल्ट करूंक जाय न्हू सामकें 50 वर्सां सगळे कंप्लीट जनरेशन गेलो जनरेशन गेलें हें सामकें म्हत्वाचें क्लाउड बॉब तुमी म्हत्वाची मागणी की आपल्या भुंयेन आपल्या पोरसान जे पळय मायनींग तुमी कॉन्ट्रेक्ट दिवपा थंय कितें आसा थंय कसले कसले मटेरियल फक्त आयन ओर न्ही तांणी म्हणलें आनी फक्त मॅंगनीज न्ही आनी कितलेशे प्रिसियस नंदकुमार कामतान म्हणलां ते भांगारे आसा ताणे सायंटिफीक पेपर ताणें पब्लीश केले हो आमकां तेन्ना मातशे नंदकुमार कामतीन म्हणलें की कांय लोकांनी तेजी फकाणांय मारिल्ली पूण जर भांगर जर गोंयचे भुमेन सापडत जाल्यार मोठो कौतुक जातलो कारण आमी अक्षरशा मातयेच्या मोलान हे मायनोनर विकतात चायना घेत आसा तातूंत जर भांगर सापडत आयचे मायनोनराची रेट कितल्या मायनींग आमच्या आयनोनराची रेट कितली आसा आतां ऑक्शनान केले 300 रुपया 5000 तरी पावल्या ओके 5000 तरी पावल्या आनी जर भांगर सापडले जाल्यार कितले जातले 2 लाख 3 लाख सो हे आतां स्पेशल इन्वेस्टिगेशन तुमी हाजे कितें अभ्यास बी केला आमी तशें आमी अभ्यास करूच करतात आमी ओके कितें तरी मेळ्ळां कितें तरी आसा कितें आमी तें आमी कितें म्हण आतां ही ऑक्शन करतना हय ही ऑप्शन कशें करतलो तुमी म्हणटलो हे पळय ह्या लिसार ह्या मायनींग ब्लॉकार हांगा आनी मिनरल आहा 62 ग्रेड हांगा डॉलोमायट आहा हांगा फेरस ऑक्साइड आहा हे सगळें आसा बरोबर त्या कारण तुमी आतां इतलो रेट तुमकां ऑप्शनाक आमी दवरतात बरोबर पयले बेश्टे आयन ओरक तांकां फुकट दिले लीस सगळे फुकट दिले तांकां कांय पयशे घेवंक ना आतां तांकां पयशे घेवंकूच जाय तांचे पण पयशे तो वालोर मायनींग ब्लॉकाचो वालोर तुमकां पयले एस्टिमेट करूंक जाय आनी एस्टिमेट करपाक तुमकां पयले इन्वेस्टिगेशन करूंक जाय की खंयचे मिनरल आहा त्या जमिनान सारके आनी ते 5 मिनरल आसतात की 8 आसतात की 10 आसतात ते कोण जाला प्रेशस मिनरल्स हेवी मेटल्स कोण जाला कितें आहा भितर आमचे सगळे मायनींग कंपनी व्हडले व्हडले कंपन्यो आतां आहात ते म्हणटात आमी बरेपण मायनींग केलां आनी रिसर्च कांयच करूं ना रिसर्च केल्यार ते तांकां कळटा कितें आहा म्हूण भितर पण ते कांयच डिस्क्लोज करिनात आतां त्या कारण ते बेश्टे विरुद्ध केला कितें म्हण आमकां ही लीस आमकां परत दिवंक नाका म्हूण पण तांकां कळटा कितें म्हण आतां सेसागोची हे लॅबोरेटरी आसली कोडली म्हळ्यार ते सगळे तपासतले कितें आहा म्हूण कितें ना म्हूण आनी तांकां कितें जाय ते दाखयतले आनी सरकार म्हणटा आमी सगळे रिपोर्ट आमी मायनींग कंपनीचे घेता आमचे कांय स्वयं रिपोर्ट ना सगळे सगळे सगळी जबाबदारी
मायनिंग मर्जर घालप आनी तांचेर पाती उरप तेच रेट म्हणटा तेच म्हणटा आतां हे 400 रुपया ना हे 750 रुपया ना 2000 तेच रुपया रिपोर्ट इनवॉयसार घालता त्याच्या वयर मागीर रॉयल्टी म्हाका कळ राज्य सरकारान दोन संस्थांनी म्हळ्यार हे सगळे मटेरियल कितले आसा ते पळोवपाक आतां ह्या कंपन्यांनी जे तांकां नेमिल्ले तांणी सारखे काम केले काय ना काय इंडिपेंडंटली गोवा फाउंडेशन आता वेगवेगळी कामां करीत आसा पहिली येऊक जाय न्हू ते पब्लिश करून दिल ते पब्लिश ही आता ही प्रायव्हेट इन्फॉर्मेशन न्हय ही आता पब्लिक इन्फॉर्मेशन तुम्ही आतलो इतलो माल तुम्ही तुम्ही सोदून काढला तर आमकां सांगपाचे आता बरोबर कित्याक आमकां कळटालें आमकां पैसे मेळटाले तो रिपोर्ट आयलो ना तो डिस्क्लोज करिना न्हू सरकार आयलो काय ते खबर ना कितें मेळटा खबर हे दीस इज हे आजनेरी आतां जर सर्वोच्च न्यायालयान जर म्हणिल्लें आसा की ह्यो मायनी राज्यांतल्या लोकांच्या मालकीच्यो जाल्यार थंय कसले मटेरियल आसा हे सरकारान डिस्क्लोज करपाक जाय आपल्या वेबसायटीर घालपाक जाय आनी हे खूब महत्वाचे आनी कायदे कित्याक म्हूण ते पयशे आमकां येवपाचे बरोबर आतां कितें जालां मायनिंगाक हाडून सगळे सांगतात दिमलो वगैरे वगैरे तांकां पयशे तांकां पयशे पावले ते पयशे पयशे मागीर सिंगापोर गेले केमन आयलंड सगळे आतां गायब जाले गायब जाले आतां आतां आमकां कांय ना आतां तुमी आतां मिनरल विकपाचे सोदतात तर सगळे मिनरल आहात ते मिनर ते मायनिंग लिसाल ते तुमकां बरे पयशे मेळटले पयले तुमकां जर तुका 5000 मेळ्ळे आतां तुका 15000 मेळटले कित्याक म्हण सगळे मिनरल तुमकां काडून पडटले ना आमी कितें म्हणटा तो आतां तो पयसो आमकां जाय सारके सारके आमी मालीक तर आमकां पयशे जाय न्ही पूण आमकां जाय म्हणून तुमी कशें मागूंक सोदतात राज्य सरकार इज 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 डिमांडिंग राज्य सरकार लोकांचे वतीन राज्य चलयता ते पयशे ते घेवन वेगवेगळ्यो स्किम्स वापरतात ना ते खरें न्ही ओके सुप्रीम कोर्टान म्हणला ते 10% तुमी पयशे काढून तुमच्या येवच्या जनरेशन दोन जाय दिस वॉज युअर डिमांड नो दिस इज आवर डिमांड गोवा फाउंडेशन रियली परमनंट फंड पयले खातीर पयले टायम इंडिया ह्या देशांत आयला गोंयांत आयला 10% इनवॉयसाची वालोर तुमी काढून तुमी तरी 500 कोटी तरी जाल्यात मायनिंग ना पण 500 कोटी भितर आसा बरोबर मायनिंग सुरू जाल्ले ते वाडटले आमी कितें म्हणटा ते पयशे तुमी इनवेस्ट करा ताचे इंट्रेस्ट मेळटा न्हू ते सगळे गोंयकारांक वाटूनच जाय इनवेस्ट आतां फॉर एक्झाम्पल हांवें वाचलां त्या प्रमाण स्वीडन आणि नॉर्वे हे असे त्यांचे पैकी पेट्रोलियम प्रोडक्ट हा तो आंतरराष्ट्रीय लिलाव करता तो जो पैसो हा ते मंत्रिमंडळ वापरना तो वापरना तो काढून फिक्स डिपॉझिटर घालून ताजो पैसे किती कळंतर येतात ताजो इंटरेस्ट येतात तोच ते वापरतात आणि ते भुरग्यांक पॉकेट मनी सुद्धा तातल्यान दितात अशी तरेची इन्फॉर्मेशन असा सो हो जो आता पैसो येतो मायनिंगाच्या ऑप्शनातल्या तो पैसो 50 वर्सां खातीर त्यो मायनिंग तांकां दितले न्ही तर तो पैसो तुमचो डिमांड असा काढून राज्य सरकारान किती किती वापरचो न्ही तो फिक्स डिपॉझिटान दवरचो होय आणि त्याचा इंटरेस्ट कळला तर सगळ्या लोकांक वाटून जाय बेसिक डिव्हिडंड म्हणतात आमकां सिटीजन डिव्हिडंड हा पळय सगळे कंपनीचे डिव्हिडंड सो एव्हरी वॉटर इन गोवा एव्हरी हाऊस 15 लाख तांकां 15 लाख रुपया नो नो 15 लाख पॉप्युलेशन 15 लाख पॉप्युलेशन येस तांकां सगळे महिन्याक तांकां पैसे बँक अकाउंटान असून येवंक जाय डिमांड खरें म्हळ्यार आज पयशे किती क्लाउड आल्वारीस आणि गोवा फाउंडेशनाची पयशे इमेज आसा ती इमेज किती ह्या मायनोरांनी आणि त्यांच्या मिडियान तांचे असे नाव पॅडर केले की तो मायनिंग काबार करू सोदता आज प्रूव झाला की क्लाउड आल्वारीस आणि त्यांचे पैकी गोवा फाउंडेशन असा तांकां लागून सरकाराक ह्यो सगळ्यो मायनी हे 4 पळय जे मायनोर खाताले ते काढून आता राज्य सरकाराच्या ताब्यात मेळला हे राज्य सरकार सुद्धा मायनिंगाचे ऑप्शन करपाक तयार नाशिल्ले आता ते ऑप्शन करतले म्हणतात ताजे क्रेडिट तुमकां वता आणि परत हे ऑप्शन करतकीर जो पळय कितें निधी येतलो तो तुम्ही मागतात की तूं प्रत्येक 15 लाख जो पळय कितें आमचो नागरीक आसा ताच्या बँक अकाउंटान दर म्हयन्याक घालचे होय ऑटोमॅटिक तांकां विचारपाचे काय ताचो हक तांचो हक ओके सो हे दीस इज गोइंग टू बी रेव्होल्युशनायझिंग वी आर रेव्होल्युशनायझिंग द इकॉनॉमी ऑफ गोवा इफ दे डोंट स्टार्ट डू इट दिस वे तांकां आमी मायनिंग सुरू करूंक घेवचे ना ही अनेक तुमची घोषणा म्हणजे तुम्ही कसे आढावूक शकतात यू हॅव टू डू ट्रान्सपेरन्सी सगळे तुम्ही पब्लिश करूंक जाय कितें करता किंचे ब्लॉकार कितें म्हणजे आमच्या हांव म्हापसा रावतां सारके
मायेचे लोक पिसुर्ल्याचे लोक तांचो कितें हक आहा कितें म्हणून तांच्या जाग्यार तुमी परत इतलो नुकसान करून तुमी परत आनी 50 वर्सांक तुमी आतां मायनींग ब्लॉक दितले तांचे पयलें कन्सल्टेशन घेवंकच जाय येस 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 पयलें कन्सल्टेशन घे मागीर तें सगळें इन्फॉर्मेशन आसा तुजें सगळें वेबसायटार घाल आमकां इतलो हांगा माल मेळ्ळो ते मिनरल मेळ्ळो इतलो मेळ्ळो हांगा इतलें मेळ्ळो आनी कोण बेनिफीट शेअरींग स्कीम तुमचो खंयचो बेनिफीट शेअरींग मिन्स विथ द एन्टायर पॉप्युलेशन ऑफ द स्टेट देशांतलो न्ही ऑफ द स्टेट ऑफ गोवा सारके मिनरल्स आर ओन बाय द पीपल ऑफ द स्टेट येस नॉट बाय द पीपल ऑफ द कंट्री तो कायदो कायदो इट इज ऑल ओन बाय द पीपल ऑफ द स्टेट आमचो सो तुमकां ई ऑक्शनाच्यान कंट्रोल जाय ई ऑक्शन करता ती सगळी प्रोसेस तुमकां ट्रान्सपरंसी आयिल्ली जाय येस कंप्लीट 100% येस सो तुम्ही कसे राज्य सरकार ही ट्रान्सपरंसी कशी हाडची एक वेबसायटीर घालते आणि दुसरे सगळो रिपोर्ट त्यांचे किती तरी टेस्टिंग करतात ते सगळे पब्लिश करूंकच जाय करूंक जाय येस येस मागीर मायनींग ब्लॉक तुम्ही खंय करतात नॉर्थ गोवान खंय करतात साऊथ गोवान खंय करतात येस खंयचो जागो तुम्ही घेतलात मायनींग ब्लॉकात ते सगळे गांवकारांक दाखवूंक जाय कित्याक म्हण गांवकारांक तुम्ही स्पष्ट ग्रामसभा घेवंक जाय कितें म्हण पळय आमी हांगा ह्या जाग्यार व्हडलो ब्लॉक पयलो तो ब्लॉक आसलो 50 हेक्टर 100 हेक्टर आतां ब्लॉक आसतलो 500 हेक्टर अर्धो स्क्वेअर किलोमीटर हाफ स्क्वेअर किलोमीटर ब्लॉक आसतलो आणि ग्रामसभान तुमकां विचारूंक जाय कित्याक म्हण आमी हांगा असो तरी ब्लॉक दिवंक जाता की ना म्हणून कित्याक म्हण तुमकां तुमचो तुमचो लायफ 50 वर्सांक तांकां हांगाच बांदून आसतलो बरोबर कन्सल्ट कर बरोबर त्याने सांगलं जाय दी आमकां कामाक लागून आमी 50 वर्सां आमी मरता हांगा जाऊ दी पण तांचो पयलो परवानगी घेवपाक जाय कारण कमिशन सामकें म्हणून जाता कित्याक म्हण आमी आतां मरता बरोबर आमी म्हणटा आतां आतां मायन हांगा 50 वर्सां जाऊ दी कित्याक आमी परसा आमी हांगा हांगाच आसतले हांगा काय काम मेळटले तांकां ते निर्णय घेवंक जाता तशें काय प्रॉब्लेम ना सारके 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 पण जर लोकांक नाका म्हणून जाय तर नाकाय म्हणून नाका म्हणून जाता पण म्हणटकीर लोकांक हे सगळें ठरोवचें पडटलें आज क्लावड बाबा ही आमची मुलाखत सोपयतना इतल्यो कांय विधानां म्हत्वाची केल्यात ती गोंयच्या लोकांनी बारीकसाणेन निळ्यापाची गरज आसा आमकां दिसता की सगळें सरकारान करचें सरकाराक ऑप्शन करपाचो रायट आसा पूण ताजे पयलीं ज्यो कितें प्रक्रिया आसात त्यो प्रक्रिया करचेच पडटले नाजाल्यार क्लावड बाबान जाल्यार आमी ते बंद करतले क्लावड बाबान सर्वोच्च करपाची गरज ना सुरू करून सुरू करूंक दिवपाचे ना महत्वाचे लक्षात घेयात हाजे पयली तांचेर आरोप जातालो की ताणी मायनींग बंद उडयली म्हणून ते आतां मायनींग चालू करात म्हणटात आनी राज्य सरकार आज करता फाल्यां करता करून वेळ काडटा पूण ताजे पयली जे कितें प्रोसेस ताजे जे पळय पयली कितें यंत्रणां तयार करूंक जाय ती ती करात म्हणून मागतात ती पारदर्शक आसची अशी तांची मागणी आहा क्लावड बाब तुमी महत्वाचे कांय विधानां केल्या आमच्या मुलाखतींत आणि तुम्ही हांव म्हणटा तुम्ही गोंयच्या फुडाराचे जी पळय कितें दिशा मायनींग संदर्भात किंवा अर्थव्यवस्थे संदर्भात ती तुम्हीच देऊ शकता आणि तुम्ही त्या संदर्भात फाटली कितलीशी वर्सां सामको घटमूट आणि सामको खडेगाट असो लढो दिल्लो आसा तुमकां हांव ताजे खातीर परत एकदम धन्यवाद दिता गोंयकाराचे वतीन आणि आयची ही आमची कार्यावळ सोपयता पळयत रावात गोमंतक टीव्ही